एका सुंदर दिवशी माता पार्वती व प्रभू शिवशंकर विचार मंथन करत बसले असताना माता पार्वतीने सहज भावनेने अत्यंत उत्कंठेने श्री प्रभूंना विचारले की असे कोणते व्रत आहे की ज्या पूजनाने या मृत्यूलोकात आपल्याला कृपादृष्टी सुख शांती समृद्धी व आनंद सहज प्राप्त. उत्तरादाखल शिवशंकरांनी शिवरात्रीच्या व्रताबद्दल त्यांना सांगितले व या अनुषंगाने एक कथाही सांगितली. ही कथा म्हणजे शिवरात्रीची कथा, ती आपण ऐकूया. सारथ्य नगरामध्ये चित्रभानू नामक एक शिकारी होता. शिकार करून आपल्या परिवाराला अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज तो पूर्ण करायचा व तत्कालीन काळात शिकार हा एक व्यवसायच होता. परंतु त्याने काही कार्यासाठी गावातील एका सावकाराकडून कर्ज घेतले होते आणि ते कर्ज त्याला वेळेवर न चुकता आल्याने रागावलेल्या सावकाराने त्याला बंदी बनवले. योगायोगाने हा काळ शिवरात्रीच्या आधीचा होता आणि तो जेथे बंदी बनला होता तेथेच धार्मिक प्रवचन वगैरे बाजूला चालू होते व ते त्याच्या कानावर पडत होते. त्यातच त्याने शिवरात्री, शिवशंभू, प्रभू या सर्व गोष्टी कानावर ऐकून आपल्या मनात साठवल्या. सावकाराला त्याच्या मुख्य मुनिमांनी सांगितले, शिकाऱ्याला अटक करून आपल्याला काही साध्य होणार नाही. आपल्याला जर त्याच्याकडून पैसे वसूल करायचे असेल तर आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल. त्यामुळे सावकाराने शिकाऱ्याला बोलावले व कर्जा फेडीबद्दल विचारले. शिकाऱ्याने सांगितले की मी 1-2 दिवसात तुमचे कर्ज कसेही करून परत देईल, मला इथून सोडा कारण मी माझ्या परिवाराचा कमवणारा एकटाच आहे. व त्या वचनानुसार शिकाऱ्याने इथून आपले वचन देऊन आणि त्यानुसार सावकाराने त्याला मुक्त केले व शिकारी आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने शिकार करण्यासाठी जंगलात निघाला. गेली 2 दिवस तो कैदेत होता, त्यामुळे मनाने तो व्याकुळ झालेला होता. शिकारी जंगलात गेला व एका तलावाच्या शेजारील दाट बेलाच्या झाडावर जाऊन बसला कारण पाणी पिण्यासाठी येणारे पशुपक्षी आपल्या टप्प्यात येतील व आपण त्यांची शिकार करू या भावनेने तो तेथे बसला. निराशा प्रत्यक्ष व केव्हा ती शिकार येईल या भावनेत तो सहजच एक एक पान तोडून खाली टाकत होता. योगायोगाने त्या बेलाच्या झाडाखाली शिवलिंग होते आणि ते झाडाच्या पानामुळे झाकलेले होते म्हणून दिसत नव्हते. परंतु तो जे पान आणि फांद्या खाली टाकत होतो छोट छोट्या, तो जे पान बेलांचे खाली टाकत होते ते त्या शिवलिंगावर पडत होते आणि त्याचे मनही आज अत्यंत प्रतीक्षित होते की जर शिकार मिळाली तर आपण त्या शिकारीची योग्य दाम मिळवू व सावकारीचे काही ना काही पैसे देऊ. आणि त्या त्यागात, त्या भावनेत त्याच्यावर 2 दिवसात धार्मिक विचार जे पडले होते तेही त्याच्या मनात गुंजत होते. अशा एका द्विविचारात तो गुंतलेला असतानाच मध्यरात्री एक गर्भवती हरिण त्या तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकारी तयारच होता, त्याने धनुष्याला प्रत्यंच लावून मागे ओढली. त्याच वेळेस पहिल्या प्रथम त्याच्या शिकारीच्या आयुष्यात जे झालं ते असं झालं की त्याला ती हरिण आपल्याशी बोलते हे त्याच्या कानात स्पष्टपणे गुंजायला लागले व ती हरिण त्याला तिथून म्हणाली की मी गर्भवती आहे, मला लवकरच मूल होईल, त्यामुळे आता जर तुम्ही मला मारले तर 2 जीवांची हत्या होईल व ते पाप आहे, त्यामुळे मी ह्या बाळाला जन्म देऊन समोर परत हजर होते तोपर्यंत तुम्ही मला वेळ द्यावा. नकळतच शिकाऱ्यांच्या हातची प्रत्यंच्या त्याने ओढलेले दोर ढिला झाला आणि ती हरिण निघून गेली. काही काळाच्या आतच क्षणभरात हे झालं व शिकाऱ्यालाही आश्चर्य वाटलं की आजपर्यंतच्या शिकारीच्या आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याशी प्रत्यक्ष शिकार बोलली. परंतु त्याला तो आनंदही झाला आणि शिकार गेली याचं दुःखही झालं. तरी तो परत संयमाने बसला, पानं तोडत राहिला, खाली शिवलिंगावर टाकत ते पडत गेले आणि काही वेळानं परत एक हरिण झाडीतून निघाली व तलावाच्या जवळ पोहोचली. शिकाऱ्याला खूप आनंद झाला व त्याने परत बाण धनुष्याला चढवला. यावेळीही परत त्याला आवाज आला आणि ती शिकार त्याला म्हणाली, हे शिकारी, मी थोड्याच काळापूर्वी ऋतू निवृत्त झाली आहे, मी कामातूर आहे, मी माझ्या प्रियतमाची पोच किंवा शोध घेत आहे आणि तो मला मिळाला तर या सृष्टीचं जे कार्य आहे, जन्म येऊन प्रजोत्पनाचं नवीन पिढी घडवण्याचं जे कार्य आहे ते मला करता येईल आणि ते केल्यानंतर मी परत तुझ्याकडे येईल. धार्मिक विचारांचं त्याच्या मनात असलेलं आंदोलन, शिकारीची ओढ, परंतु असे काहीतरी झाले की परत त्याचा हात ढिला आला व ती शिकार त्याने परत जाऊ दिली. ते झाल्यानंतर त्याला फार संताप आला स्वतःचा की आजपर्यंतच्या आयुष्यात आपण शिकार दिसली की त्याच क्षणी त्या शिकारीचा घात करायचो, त्या शिकारीवर विजय मिळवायचो आणि आता असं का होतंय की मी मला त्या हरणांचे बोल ऐकू येतात व मी माझा हात नकळतच ढिला होतो. मित्रांनो, हे जे धार्मिक विचार, चांगले विचार त्याच्या मनात गुंजत होते 2 दिवस कैदेत, त्या विचाराचाच तो प्रभाव असावा आणि त्या विचाराचा प्रभाव आणि ऋण फेडण्याची काळजी या 2 द्विधा मनस्थितीत तो होता आणि म्हणून तो एकाग्र होत नव्हता
आणि एकाग्र न झाल्यामुळे त्याला आश्चर्य दुःख या दोन्ही भावनांना सामना करायला लागायचा. तरी शिकार मिळेल या नेहमीच्या त्याच्या आत्मविश्वासाने तो परत थांबला आणि शेवटच्या प्रहरी परत एक हरीण आपल्या मुलाबाळासह तिथं आली आणि शिकाऱ्याने धनुष्यावर तीर चढवला. परंतु आता त्याच्या सवयीच्या मनाला परत काहीतरी ऐकायचं होतं म्हणून क्षणभर तो थांबला. त्यावेळेस आवाज आला की दादा, मी माझ्या बाळांना तिच्या वडिलांकडे सोडून येते व परत तुमच्या समोर हजर होते. परत तेच झालं, ती हरीण निघून गेली. आणि आता दोन गोष्टीच्या भावनाचे आंदोलन त्या शिकाऱ्याच्या मनात होते की आपल्याला जे करायचं, आपल्याला जे ऋण फेडायचं ते कसं फेडलं जाईल व परत हे होतंय हे किती दुःखद आहे. या दोन्ही द्विधा मनस्थितीत तो गारठला होता, निराश झाला होता आणि या निराशेत सुद्धा तो बेलाची पानं खाली टाकत होता. कारण आपण एखादा चाळा करतो, अस्वस्थ झालो की आपण एकच गोष्ट सतत करत राहतो, तसं ते होत होतं. आणि तरी त्याचा स्वतःवर संताप होता की आपण असं का वागतो. परंतु त्याचं सबकॉन्शियस माइंड, त्याचं मन त्याला त्या धार्मिक विचारातून एक वेगळ्या नव्या प्रवाहात नेत होतं व त्याची शिकारीची गरज त्याला तडफडत होती. अशाच वेळेस परत एक दष्टपुष्ट हरिण त्या तिथे आले व आता त्याने त्याला जाऊ द्यायचे नाही, निश्चय करून काही झालं तरी आपण याला आता ठार मारणार हे ठरवून तीर लावला धनुष्याला. आणि त्याच वेळेस तो हरिण त्याला परत बोलला की हे शिकाऱ्या, मी यापूर्वी जे मुलं बाळं आणि हरिण गेली तिचा मी पती आहे. तिला जर तू मारला असेल तर मलाही मारून टाक, कारण तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि तिला जर मारलं नसेल तर मला तिची एकदा भेट घेऊ दे, मी परत तुला येऊन भेटतोय. आणि मित्रांनो, धार्मिक विचाराचं, चांगल्या विचाराचा प्रभाव मनावर एवढा पडतो की आपोआपच त्याचे हात ढिले झाले व तो निघून गेला. आणि आता त्याच्या मनात संतापही होता पण एक आशा होती की ज्यांना ज्यांना आपण चांगल्या भावनांनी सोडलं ते कदाचित परत येतील व त्यातली एखादी शिकार आपल्याला मिळेल व आपलं काम होईल. त्या भावनेत तो रामप्रहारापर्यंत, आता रामप्रहार होत आलेला होता आणि तो वाट पाहत होता. दिवसभर रात्रभर त्याचा उपवास झाला होता, रात्र जागरण झालेलं होतं व शिवलिंगावर तो बेलपत्र येत होता. आणि या सर्व घटनाक्रमात त्याचं हृदय सुद्धा शुद्ध होत गेलेलं होतं व त्याच वेळेस ते सर्व हरिण त्याच्या समोर प्रगटले मित्रांनो. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. मी आजपर्यंत शिकार करताना कोणताही विचार शिकारीचा केला नाही, परंतु आज माझ्याशी प्रत्यक्ष शिकारी बोलल्या आणि त्यांनी बोललं तसं केलं. त्या परत आल्या आणि म्हणायला लागल्या की आता शिकारी दादा, तुमचे काम तुम्ही करा. आणि खरोखरच त्याला कळालं की जीवन आपण समजतो त्याच्यापेक्षा वेगळं आहे. जीवन आपण पोटासाठी जे करतो त्याच्या मागे सुख, समाधान, आनंद जो दडलेला आहे तो वेगळ्या कारणाने दडलेला आहे व तो आहे आपला चांगला स्वभाव, चांगला विचार. आपण आनंदी असलो तर, आपल्या मनात चांगली भावना असली तर आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवणारे लोक असतात. आणि हे पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात घडलं होतं की ज्या शिकारीला त्यांनी सोडलं ते शिकारी त्याच्यासमोर प्रत्यक्ष हजर होते आणि त्या त्यांना म्हणत नव्हत्या की आता तू आम्हाला मारू शकतो. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू निघाले व तो म्हणाला की माझ्या शिकारीच्या आयुष्यात हे प्रथमच घडलं. असा शिकारीचा दिवस कधीही माझ्या आयुष्यात आला नाही. आणि ज्या शिकारीसाठी मी रानवान भटकायचो, पायाला काटे टोचायचे, मी दिवस दिवस प्रतीक्षा करायचो की शिकार मला मिळायची नाही, जी मिळाली ती इथल्या थकव्यातून मिळायची की तिचा आनंदही राहायचा नाही. आणि आज प्रत्यक्ष शिकार माझ्या समोर येऊन उभे आहे आणि मला म्हणते की आता तुमचं काम करा, यासारखं हे जग सुंदर नाही. आणि तो त्या शिकाऱ्यांना म्हणाला, मी आता हा व्यवसाय सोडलेला आहे, मला काही तुम्हाला मारायचं नाही आणि माझं जीवन जे आहे शुद्ध झालेलं आहे. आणि त्याच वेळेस शिवजी त्याच्या समोर प्रगटले. ते सर्व हरिण, ते सर्व त्यांना सर्वांना शिवजीचं दर्शन झालं आणि शिवजींनी त्याला जे कृपाशीर्वाद दिले मित्रांनो, कारण त्याचं जागरण, त्याचा उपवास, त्याचं बेलपत्र चढवणे आणि त्याची शुद्ध भावना, या तीन कर्मकांडाबरोबर त्याची जी शुद्ध भावना होती, त्यांनी जी विश्वासानं शिकारीला सोडलं होतं ती सुद्धा फार महत्वाची होती. कारण तुमचे सर्व काम करताना, तुम्ही सर्व पूजा पाठ करताना तुम्ही विचार शुद्धीत सुद्धा पाहिजे, त्याचवेळी देव प्रसन्न होईल. तर शिवजी आणि पार्वतीजी त्याच्या समोर प्रगट झाले व त्याला म्हणाले की बाळ, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे. व ज्यावेळेस ईश्वर प्रसन्न होतो मित्रांनो, त्यावेळेस त्या व्यक्तीला कशाची कमी नसते. आणि तो शिकारी त्याच्याबाबतच्या अडचणी समस्या क्षणात संपूर्ण संपल्यात मित्रांनो, सुख, समाधान, शांती, समृद्धी त्याच्या जीवनात बहरून आली व प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन, म्हणजे या जगात या जन्मात तर कोणतंही महत्वाचं नाही, त्याला फार आनंद झाला, त्याचा सर्व थकवा गेला. आणि त्या दिवसापासून तो एक नवीन माणूस, एक देव व्यक्ती म्हणून बनला. आणि देवदेवतांनीही या प्रसंगावर, या सर्व शिकारींवर, शिकाऱ्यावर पुष्पवृष्टी केली आणि हा मृग परिवार, हा शिकारी
शेजारी हे जीवन अत्यंत समृद्ध शांत सामर्थ्य पाणी बनलं व ही महाशिवरात्रीची कथा मला हेच सांगते की महाशिवरात्रीच्या पूजेबरोबर मनशुद्धी ही सुद्धा महत्वपूर्ण आहे व ती झाली म्हणजे सुख समाधान आनंद सुंदरता याची कोणतीही तुम्हाला कमी पडणार नाही. धन्यवाद मित्रांनो. कथा कशी वाटली कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.